वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी का साजरी करतात? पूजा विधी व पौराणिक माहिती, वसुबारस का व कशी साजरी करावी? उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. माझे तुम्ही वसुबारस पौराणिक कथा, वसुबारस पूजाविधी माहिती, धनत्रयोदशी पूजाविधी माहिती, धनत्रयोदशी काय खरेदी करावे आणि काय करू नये, धनत्रयोदशी पौराणिक कथा, नरक चतुर्दशी पौराणिक कथा, लक्ष्मीपूजन पूजाविधी माहिती, लक्ष्मीपूजन लाईव्ह, लक्ष्मीपूजन उत्तर पूजा लाईव्ह, दीपावलीचा पाडवा त्यामध्ये व्यापारी वहीपूजन कसे करावे आणि दीपावलीचा पाडवा आपण सण साजरा कसा करावा, हे दीपावलीचे जुने व्हिडिओ आहेत. ते पाहिले असतील, नसतील तर अवश्य पहा. दिन दिन दिवाळी गाय म्हशी ववाळी, गाय म्हशी कोणाच्या? कृष्णदेवांच्या. हे आपण लहानपणापासून हे ऐकत आलेलो आहे. लहानपणापासून हे आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये सगळ्यात मोठा सण म्हणून ही दीपावली साजरी केली जाते. त्यामध्ये कधी 5 दिवस असतात तर कधी 6 दिवस असतात. पहिला दिवस म्हणजे वसुबारस, हा काही दिवाळीचा भाग नाही, हा एक वेगळा सण आहे, पण ह्या दिवाळीला लागून येतो म्हणून तो पहिला दिवस ग्रामीण भागामध्ये आजपासूनच सुवासिनी महिला ब्रह्ममुहूर्तावर स्नान नहाणं करून दारात रांगोळी काढतात, आजपासूनच दिवे लावतात, आज आकाश कंदील लावला जातो, आजपासूनच अशा मंगलमय दीपावलीच्या सणाची सुरुवात ह्या वसुबारसेने होते. तसं पाहता बारसेच्या आदल्या दिवशी रमा एकादशी असते, परंतु एकादशी आपण श्री विष्णूंची, श्री लक्ष्मी मातेची पूजा करत असतो, उपासना करत असतो. पण ह्यावेळेस एकादशी आणि द्वादशी ही दोन्ही एकाच दिवशी आल्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यामुळं सोमवारी 1 नोव्हेंबरला दुपारी 1:21 आपल्याला द्वादशी तिथी सुरू होत आहे आणि त्यानंतर आपण वसुबारस हा सण साजरा करायचा आहे. तर वसुबारसेचं एक थोडक्यात मी माहिती आपल्याला सांगतो. देव आणि दानवामध्ये समुद्रमंथन झाले व त्यामध्ये 5 कामधेनू त्यामधून उत्पन्न झाल्या. त्यापैकी नंदा नावाची जी कामधेनू होती त्या कामधेनूला उद्देशून हे व्रत केलं जातं, म्हणून त्यास गोवत्स द्वादशी वसुबारस म्हणतात. अश्विन कृष्ण पक्ष द्वादशी तिथीला येणारी ही वसुबारस या दिवशी गाय वासराची, म्हणजे नुसत्या गायीची नाही तर गायीबरोबर वासराची सुद्धा पूजा केली जाते. आपण आपला देश हा कृषीप्रधान असल्यामुळे गाय वासरू गुरं ही कृषीधनच आहे. ते वर्षभर आपल्याला कष्ट करून धनधान्य आपल्याला देत असतात, दूध दुभतं देत असतात. त्याची कृतज्ञता ठेवण्यासाठी आपण त्यांची पूजा करायची असते. हे केल्याने अनेक जन्माच्या कामना पूर्ण होतात, कृषी उत्पन्न वाढते, मुलाबाळांचे आरोग्य चांगले राहते, सुखशांती ऐश्वर प्राप्त होते, म्हणून ही पूजा करायची आहे. भारतामध्ये अनेक पद्धतीने दिवाळी सण साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये मात्र दिवाळी सण सुरू होतो तो वसु आणि बारस या दिवसापासून. गायी गुरांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच गोवत्स द्वादशीला साजरा केला जातो. हिंदू धर्मात गायीला महत्त्वाचे स्थान आहे. तिचा सन्मान म्हणून या दिवशी गायीची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी समस्त धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. वसु म्हणजे द्रव धन व त्यासाठी असलेले बारस म्हणजे द्वादशी, म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्थी, बलिप्रतिपदा, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या सणांनी दिवाळी साजरी केली जाते. मात्र घरांगणात दिवे लावणं, अंधकार दूर करणारा, अज्ञात मृत्यूचे भय निवारण करणारा, इच्छा आकांक्षा बाळगणारा असा हा आल्हाददायक सण आहे. वसुबारस दिवशी गायीची पाडसास संध्याकाळी पूजा करतात. सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सायंकाळी संवस्त म्हणजे वासरास असलेल्या गायीची पूजा करतात. या दिवशी दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत.
या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. ज्यांच्याकडे घरी गुरेवासरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पुरणाचा स्वयंपाक केला जातो आणि घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर कोमट पाणी घालतात व नंतर हळदी कुंकू फुले अक्षदावाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात व निरंजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ घालून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढायला सुरुवात होते. या दिवसापासून आकाशकंदील लावला जातो व या दिवसापासूनच दिवे लावले जातात आणि खऱ्या अर्थाने या दिवसापासून दीपावली सण सुरू होतो. पुष्कळ स्त्रिया या दिवशी उपवास करतात व आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे, सुखच त्यांना सुख लाभावे, समृद्धी लाभावी, ऐश्वर प्राप्त व्हावे म्हणून ही गोवस्त द्वादशीची पूजा, वसुवारसीची पूजा ह्या स्त्रिया मनोभावे करत असतात. आता पाहूया की वसुवारसीची पूजा कशी करायची. तर ह्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. पहिल्यांदा स्त्रियांनी ह्या आजपासून नहाणं सुरू करायचं. नहाणं म्हणजे डोक्यावरून आंघोळ करायची. नित्य त्यांनी पूजा करायचे. संध्याकाळी त्यांची पूजा झाल्यानंतर संध्याकाळी गाय व वासरू दोघांना, तुमच्या घरी जर गाय वासरू असतील तर दोघांना आपण तुळशीच्या जवळ म्हणजे अंगणात तुळशीजवळ उभा करायचा आहे आणि त्यांची पूजा करायची आहे. ज्यांच्याकडे गाय वासरू नाही त्यांनी गाय वासरूची मूर्ती अगदी मातीची मिळाली तरी चालेल किंवा पितळेची मिळाली तरी चालेल. गाय वासरूची मूर्ती आता अवेलेबल कुठेही मिळते तर ती तुम्ही घ्या. किंवा अगदी काय नाही तर सूर्य आपण रथसप्तमीला सूर्याचा फोटो सूर्याचं कसं चित्र आपण पाटावर रांगोळीनं काढतो त्याप्रमाणे आपण गायवासराचं चित्र रांगोळीनं पाटावर काढावे आणि त्या गायवासराच्या गायवासरांची पूजा करावी. तर शेजारी आपण थोडे अक्षता ठेवायचे आहेत आणि त्या अक्षता ठेवून गोपाळकृष्ण आपल्या घरातील जो बाळ गोपाळकृष्ण आहे तर त्याची आपण स्थापना करायची आहे आणि त्याची पूजा ह्या सगळ्या म्हणजे गायवासरांची आणि कृष्णाची पूजा आपण तिथं करायची आहे. त्यांना हळदी कुंकू व्हायचं आहे, त्यांना फुलं व्हायचे आहेत, फुलं व्हायचे आहेत, त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची आहे त्यांची. आणि अशा प्रकारे ही आपण गायीची पूजा करताना थोडं आपण कोमट पाणी घ्यायचं आहे. कोमट पाणी घेऊन ते कोमट पाणी आपण कारण काय असतं थंडी असते त्यामुळं गायीच्या वासरांच्या पायावर ते आपण थंड पाणी टाकल्यानंतर त्यांना त्रास होईल म्हणून थोडंसं पाणी कोमट करायचं आहे आणि ते कोमट पाणी आपण त्यांच्या पायावर व्हायचं आहे व गायवासरांच्या पायांना हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर गायवासरांच्या कपाळांनाही हळदी कुंकू लावायचं आहे. श्रीकृष्णाचीही आपण पूजा करायची आहे आणि त्यांचं औक्षण करायचं आहे. आपण जसं आपल्या मुलाबाळांचं औक्षण करतो त्याप्रमाणे आपली ही गायवासरं ही आपल्या घरातील कृषीधन आहे आणि ती आपल्या मुलासारखीच असतात म्हणून आपण त्यांचं औक्षण करायचं आहे. औक्षण करायचं आहे आणि तुपाच्या दिव्याने किंवा तिळाच्या तेलाच्या दिव्याने त्यांना ओवाळावे. फोटो किंवा मूर्ती घेतल्यास त्यांनाही पाणी अर्पण करून गंध धूप दीप अक्षदा फुलं व्हावीत. गाईला हार घालावा, तिला गोडाचा नैवेद्य द्यायचा आहे. त्यामध्ये तुम्ही गुळ घातलेली चपाती, शिरा, उडदाचे वडे हे गाईला द्यायचे असतात ते द्यावेत. किंवा काही ठिकाणी पुरणाचा स्वयंपाकसुद्धा केला जातो ह्या दिवशी. तर पुरणाचा स्वयंपाक केला असेल तरीसुद्धा त्याचा सुद्धा नैवेद्य दिला तरी चालतो. तर अशा प्रकारे हे गाईची आपण पूजा करायची आहे आणि सर्वांनी गाईला स्पर्श करून म्हणजे गाईचा मस्तकाला आपण हात लावायचा आहे, गाईच्या शेपटीला हात लावायचा आहे आणि स्पर्श करून त्यांना प्रदक्षिणा मारायची आहे आणि नमस्कार करायचा आहे. त्याचं कारण म्हणजे गाईच्या अंगामध्ये 33 कोटी देव असतात असं मानलं जातं. त्यामुळे तिला स्पर्श करून नमस्कार केल्याने व तिची पूजा केल्याने 33 कोटी देवांची पूजा केलीसारखी असते. आता याची शास्त्रीय माहिती अशी आहे, जर श्री विष्णूंच्या आपतत्वात्मक लहरी कार्यरत होऊन ब्रह्मांडात येणारा दिवस म्हणजेच वसुबारस. या दिवशी विष्णू लोकातील कामधेनू वासवदत्ता नामक कामधेनू या लहरी ब्रह्मांडापर्यंत आणण्याचे काम करतात म्हणून त्यांचे
कृतज्ञतापूर्वक स्मरण म्हणून अंगणात तुळशी वृंदावनाजवळ धेनू म्हणजे गाय तिची प्रतीकात्मक पूजा करतात व याच दिवशी आपल्या अंगणातील गायीला वासवदत्ताचे स्वरूप प्राप्त होते म्हणजे एक प्रकारे तिचे बारसे करून तिला देवत्व प्राप्त होते म्हणून या दिवसाला वसुबारस असे म्हणतात। वसु म्हणजे धन व बारस म्हणजे एखाद्या गोष्टीत नवीन चैतन्य बीजाची निर्मिती होणे। हेच देवत्व तिच्या ठाई कायमस्वरूपी विष्णुरूप पाहून ते जीवाने टिकवायचे असते व तिच्या चैतन्य लहरीचा लाभ द्यायचा असतो यालाच वसुबारस असे म्हणतात। जर तुमच्या घराचे बांधकाम चालू असेल तर या दिवशी चौकट उभी करण्याचा शुभ योग असतो म्हणजे ह्या दिवशी जर तुमच्या घराचं बांधकाम चालू असेल तर तुम्ही या दिवशी चौकट उभी करणं हे फार शुभ मानलं जातं। त्याचबरोबर स्त्रियांनी या दिवशी एक भुक्त उपवास करायचा आहे। एकादशीचा उपवास असतोच तर त्या दिवशी स्त्रियांनी एक भुक्त उपवास करायचा आहे व ह्या दिवशी गाई व गोपाळ म्हणजे श्रीकृष्णांची पूजा करतात व त्याचबरोबर गुरु शिष्य परंपरामध्ये शिष्य गुरुची पूजा करतात म्हणून ह्या सणाला गुरुद्वादशी असेही म्हणतात। उपवासाचा नियम, स्त्रियांनी या दिवशी दिवसभर उपवास करतात व या दिवशी गहू मूग हे खात नाहीत। त्याचबरोबर याविषयीची पौराणिक कथा हा माझा व्हिडिओ आहे, त्यामध्ये गहू मूग का खात नाहीत याची माहिती मी सांगितलेली आहे। त्याचबरोबर स्त्रियांनी बाजरीची भाकरी ही आणि गवारीच्या अखंड शेंगा म्हणजे गवारीच्या शेंगा ह्या आपण तोडून त्याची भाजी करतो पण तो अखंड शेंगाची भाजी करून ती भाजी भाकरी आपण त्याचा भाजी भाकरी स्त्रियांनी खायची आणि त्यांनी तो उपवास सोडवायचा आहे। या दिवशी गाईच्या दुधाचे पदार्थ खायचे नाहीत। गाईच्या दुधापासून कोणताही बनलेला पदार्थ या दिवशी त्याग करायचा आहे कारण यामागचा उद्देश त्या वासराला दूध मिळावे म्हणून आहे जे आपण। त्याचबरोबर तळलेले पदार्थ खाऊ नयेत, त्याचबरोबर तव्यावर बनवलेले पदार्थ सुद्धा खात नाहीत पण ते शक्य नाही। भाकरी ही आपण तव्याशिवाय होणार नाही म्हणून आपण भात खाऊन उपवास सोडावा लागतो। अशा प्रकारे हे व्रत स्त्रियांनी करावे। ही गाईच्या प्रति कृतज्ञता म्हणून वसुबारस गोवस्थ द्वादशी गुरुद्वादशी अशी साजरी करतात। पुढील जन्माच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून व गायीच्या शरीरावर जेवढे केस आहेत तितकी वर्षे स्वर्गलोकात राहायला मिळते अशी ह्या व्रताची फलप्राप्ती मिळते म्हणून हा सण स्त्री पुरुषांनी मोठ्या उत्साहाने साजरा करावा व दीपावलीची सुरुवात आपण आनंददायी शुभकारी करावी। सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। सर्वांना ही दीपावली सुख शांती भरभराटीची ऐश्वर्याची जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। कामधेनु माताभ्युन्मा श्री विष्णवे नमः। तत्स कृष्णार्पणमस्तु। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।